कोरोनामुळे सार्वजनिक गणेशोत्सवात अडचण असल्याने आस्थगावच्या गणेशमूर्ती खरेदी करण्यासाठीच्या ग्राहकांच्या गर्दीला यंदा ब्रेक बसणार आहे. केवळ छोट्या घरगुती गणपतीला मागणी राहणार असल्याने मोठ्या आकाराच्या गणेशमूर्ती ग्राहकाविना तशाच पडून राहणार असल्याने आस्थगाव येथील गणेशमूर्तीकारांचे मोठे नुकसान होणार आहे. गणपतीच्या मूर्ती तयार करण्यात कोकणातील पेणनंतर नगर शहर आहे. त्यानंतर आस्थगावचा क्रमांक लागतो. येथील 10 ते 12 कुटुंबे गणेश मूर्ती बनविण्याचे काम वर्षभर करत असतात. येथील गणेशमूर्ती रेखीव आखीव असल्याने व सुंदर रंगकाम त्यावर केले जात असल्याने येथील मूर्तींच्या खरेदीसाठी जिल्ह्यातील अनेक ग्राहक आस्थगावला येत असतात. या मूर्तींना राज्यात तसेच परराज्यातही मोठी मागणी असते. आणि 4 फुटाची गणपती ऑलरेडी आता कलर करून वगैरे आहे. पण त्याच जी गणेश मंडळ आहे ते एकही गणेश मंडळ इकडे फिरतले नाही. किती नुकसान होऊ शकते साधारण तरी 2-2.5 लाख रुपये मूर्तीकारांच या मूर्तीकारांच वर्षभर मूर्ती बनवण्यात त्या ठिकाणी गुंतलेलं असतं. परंतु यावर्षी निश्चित त्यांचं नुकसान आहे. नसल्यामुळे ते ऑलरेडी तयार करून ठेवला आहे. पण त्याची आम्ही पेंटिंग न करता तसेच करून आहे. मुंबई हायकोर्टाने मला वाटतं मूर्तींना बंदी घातली. आणि यावर्षी बरेचशा गणपती मूर्ती ज्या आहेत साधारण 9-10 फुटापर्यंत त्या पेंडिंग आहेत. आणि मग पुढच्या वर्षी जर सर्वोच्च न्यायालयाने आदेश त्या ठिकाणी केला तर त्या या मूर्तीकारांचं प्रचंड नुकसान होऊ शकतं. त्याबद्दल आपलं मत काय? त्याच्यावर अवलंबून आता डिसेंबर जानेवारीमध्ये त्याचा निर्णय होणार आहे. पण मग आता हे गणपती जर हायकोर्टाने विनंती आम्ही करू शकतो की गणपती जर्मिनेसाठी परमिशन जे गणपती होणार आहे यासाठी पुढच्या वर्षीसाठी आम्हाला परमिशन द्यावी त्यांनी. यंदा कोरोना संकटामुळे 3 ते 4 फुटांपेक्षा जास्त उंचीच्या मूर्ती बसवण्यास सरकारने बंदी आणली आहे. 8 ते 9 फुटांच्या गणपतीच्या मूर्ती सार्वजनिक गणेशोत्सव मंडळे बसवत असतात. परंतु त्यांना यंदा हे गणपती बसवता येणार नाहीत. आस्थगावला मोठ्या आकाराच्या गणेशमूर्ती बनवण्याचे काम दरवर्षी जानेवारीत सुरू होते. येथील कारागिरांना ते सुरू केले होते. मूर्ती बनविल्या होत्या. परंतु करोनाच्या संकटामुळे त्या मूर्ती न रंगविता तशाच प्लास्टिक कागदात बांधून ठेवण्यात आल्या आहेत. या प्रकारामुळे एकाएका मूर्तीकारांचे 2 ते 2.5 लाख रुपयांचे नुकसान होणार आहे. त्यातच न्यायालयाने प्लॅस्टर ऑफ पॅरिस मूर्तीवर बंदी आणली आहे. तुर्तास यावर्षी या POPच्या मूर्ती चालतील. पण पुढील वर्षी त्यांना बंदी येणार आहे. त्यामुळे मूर्तीकारांनी पुढील वर्षीसाठी ठेवलेल्या गणपती मूर्तीचे काय होणार हा मोठा प्रश्न आहे. मी महेंद्र जिजूरकर, सर्वमत वार्ताहर, आस्थगाव.